नमस्कार, तर सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. बदलापूर येथील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारांमुळे राज्यातील महिला शाळा आणि महाविद्यालयातील मुलीं यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न राजकारणामध्ये केंद्रस्थानी आलेला आहे. कालच झालेल्या जळगाव येथील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याच प्रश्नावर भाषण केलं. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. कौटुंबिक आर्थिक वार्षिक उत्पन्न म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर 46,000 कोटींचा बोजा पडणं अपेक्षित आहे. पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधीपासून जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेसाठी 35,000 कोटी रुपयांचं वाटप करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारच्या बाजूने मतदान केल्यास 1500 रुपयांची रक्कम वाढवण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जातील. आत्तापर्यंत जवळपास 1.5 कोटी रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची असलेली मुदतीची चौकटी म्हणजे जी बंधन होतं तेही काढून टाकण्यात आले. देशभरातील 7 राज्यांमध्ये महिलांसाठी अशा पद्धतीच्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना सुरू करण्यात आल्या आहेत. अशा योजनांमुळे महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होत असल्याने त्यांची कुटुंबातील आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे असं प्रख्यात अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांच्या प्रचिती ट्रस्टने केलेल्या अहवालातून पुढे आलेलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा देशपातळीवर असंख्य महिला लाभ घेतात. या योजनांमुळे विविध राज्यातील राज्य सरकारांच्या तिजोरीवर भार येत असला तरी त्याचा फायदा मतदानाच्या वेळी होण्याची शक्यता असते. लाडली बहन योजना मध्य प्रदेशात यशस्वी ठरल्याने महाराष्ट्रात ही योजना अंमलात आणली गेली आहे. इतर राज्यातही महिला मतदारांना आकर्षित करण्याकरता थेट लाभ हस्तांतरण योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात सत्ता बदल वा सत्ता पालटासाठी महिला मतदार महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याची चिन्ह दिसतात. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुतीला केवळ 18 जागा जिंकता आल्या. 30 जागा जिंकून महाविकास आघाडीने मुसंडी मारली होती. महाविकास आघाडीला 43.71% मतदान झालं तर महायुतीला 43.55% मतं मिळाली. मतांमधला फरक केवळ 0.3% आहे. याला प्रचंड मोठा विजय मानता येणार नाही अशी प्रतिक्रिया निवडणूक निकालानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. मतांमधला फरक मामूली आहे तो भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन, युवकांना अनुदान, विद्यार्थिनींना पदवीपर्यंतचे मोफत शिक्षण इत्यादी योजनांची तरतूद महायुती सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पात केली आहे. या योजना गेम चेंजर ठरतील अशी महायुतीच्या नेत्यांची धारणा आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार या योजनांच्या प्रसिद्धीसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र बदलापूरमधील एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात शाळा आणि पोलिसांनी केलेल्या अक्षम्य दिरंगाईच्या विरोधात जो जनक्षोभ उसळला त्या घटनेची दखल मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली. परंतु पीडित मुलींच्या पालकांची भेट घेण्याची हिंमत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे नव्हती आणि आजही नाही. हे आंदोलन राजकीय हेतूंनी प्रेरित होतं असा आरोप करून आंदोलकांच्या विरोधात पोलीस कारवाई सुरू झाली आहे. 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने राज्यात मूक निदर्शनं केली तर महाविकास आघाडी या प्रश्नावर राजकारण करते आहे म्हणजे अकारण राजकारण करते आहे म्हणून तिच्या विरोधात भाजपने धरणे आंदोलन केलं. विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांचा विषय अशा प्रकारे केंद्रस्थानी आला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केलेली नाही.
निवडणूक आचारसंहिता लागू होण्याचा त्यामुळे प्रश्नच नाही. म्हणूनच महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचं मार्केटिंग राजकारण राजरोसपणे करतं आहे. महायुतीला याचा फायदा मिळेल की नाही, ब्रेक नंतर आपण त्यावर चर्चा करू. महाराष्ट्रात भाजप हा शहरी लोकांचा राजकीय पक्ष समजला जातो, मात्र या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, नाशिक हा जो काही ज्याला ट्रँगल म्हणतात किंवा इंडस्ट्रीयल ट्रँगल म्हटला जातो, या त्रिकोणात भाजप आणि महायुतीला पराभव सोसावा लागला. विदर्भ आणि मराठवाडा या तुलनेने मागास असलेल्या विभागांमध्ये भाजपची पिछेहाट झाली. गेल्या वर्षी सोयाबीन आणि कपाशीचे दर हमी भावाच्या खाली होते. कांदा निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना बसला. शेती प्रश्नांबाबत केंद्रातील सरकारच्या अनास्थेच्या विरोधात शेतकऱ्यांनी मतदान केलं अशी जाहीर कबुली मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी दिली. काल म्हणजे अलीकडेच झालेल्या दौऱ्यात अजित पवारांनी कांदा उत्पादकांची जाहीर माफीही मागितली. पण माफी मागितल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. 25 ऑगस्ट रोजी म्हणजे कालचीच गोष्ट, काल जे भाषण केलं त्यावेळेला, म्हणजे तो कार्यक्रम होता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यासमोर जाहीरपणे मांडले, परंतु मोदींनी आपल्या भाषणात त्या प्रश्नांचा साधा उल्लेखही केला नाही. लोकनीती आणि द हिंदू या वर्तमानपत्राने 2024 निवडणुकांनंतर मतदारांचं सर्वेक्षण केलं. 2019 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशात मोठा वाटा महिला केंद्रित लोककल्याण योजनांचा होता असं मानलं जातं. मात्र 2019 आणि 2024 या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महिला मतदारांनी भाजपला भरभरून मतं दिलेली नाहीत असं या सर्वेक्षणात निष्पन्न झालं. म्हणजे भाजपचा विस्तार होत असला तरी या पक्षाला महिलांची पहिली पसंती नसते. लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल हा दावा यामुळे अंगाशी येऊ शकतो असं दिसतं. आपल्याला हे तर माहितीच आहे की बिलकुल मानूवर बलात्कार आणि अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला. आसाराम आणि तो राम रहीम या बाबांना बलात्कारांच्या गुन्ह्याबद्दल सजा झालेली असतानाही ते सतत पॅरोलवर तुरुंगातून बाहेर येत असतात. मणिपूरमधील महिलेची नागव्याने काढण्यात आलेली धिंड आणि त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी प्रदीर्घ काळ बाळगलेलं मौन हेही काही लोक विसरलेले नाही आहेत. भाजपच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी ना समज दिली ना कोणतीही कारवाई केली. महाविकास आघाडी हे मुद्दे प्रचारात आणणारच आहे. एकनाथ शिंदे गाड्या घेऊन सुरतला रवाना झाले त्याचवेळी शिवसेनेच्या मतदारांनी मत कोणाला द्यायचं हे ठरवलं होतं. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला तेव्हाच त्या पक्षाच्या मतदारांनी कुणाला मतदान करायचं याचा निर्णय घेतला होता. म्हणजे जवळपास हा निर्णय 6 महिन्यापूर्वी झाला आहे आणि आजही, म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये ते दिसूनच आलं आणि आजही त्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. विधानसभा निवडणुकांमध्ये महिला केंद्रस्थानी आल्या, म्हणजे महिलांचे प्रश्न केंद्रस्थानी येताना दिसतात, परंतु भारतीय जनता पक्ष असो, शिंदेसेना असो, अजित पवारांचा पक्ष असो यांच्याकडे किंवा काँग्रेसही असो यांच्याकडे राज्य पातळीवरती महिला नेतृत्व नाही. शिवसेनेची ही अशीच परिस्थिती आहे. सुषमा अंधारे त्यांच्या झंझावती प्रचारासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु त्या राज्यव्यापी नेत्या नाहीत. त्यामुळे महिलांना बहीण वहिनी अशा दुय्यम भूमिकेतच राजकीय पक्ष पाहतात. अपवाद आहे सुप्रिया सुळे यांचा. त्यांनी स्वतःचा मतदारसंघ राखला आहेच आणि त्यांच्या पक्षाच्या त्या कार्यकारी अध्यक्षही आहेत. महाविकास आघाडीच्या त्या स्टार कॅम्पेनर असतील. आपल्या थोरल्या भावाशी म्हणजे अजित पवारांशी त्यांना स्पर्धा करावी लागेल. अजित पवार हे काकांच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन पक्षाचे नेते बनले. लोकसभा निवडणुकीत 12 मतदारसंघात फटका बसल्यावर त्यांनी आपली प्रतिमा नव्याने घडवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी एका मार्केटिंग कंपनीला कंत्राट दिल्याचं सांगितलं जातं. त्याबद्दलची चर्चा ब्रेकनंतर. लक्स, डव या साबणांच्या जाहिराती गुलाबी असतात. सनसिल्क, बार्बी गुलाबी असतात. जाहिरात आणि मार्केटिंग क्षेत्रात गुलाबी रंग तारुण्याचा, नाविन्याचा, सर्जनशीलतेचा आणि महिलांना लुभावणारा मानला जातो. डाव्या पक्षांचा रंग लाल असतो
आंबेडकरवादी निळ्या रंगाला पसंती देतात, भगवा रंग हिंदुत्ववाद्यांना प्रिय असतो आणि अजित पवारांनी त्यांच्या पक्षासाठी गुलाबी रंगाची निवड केली आहे. गुलाबी रंगाचा पोशाख लढवला असता तर राजकीय नेता गुलछुब्बू दिसेल म्हणून मार्केटिंग एजन्सीने अजित पवारांच्या फक्त जॅकेटाचा रंग बदलला. दादांच्या सभेत आता गुलाबी फेटे दिसू लागले आहेत. उद्या गुलाबी रंगाच्या साड्यांचीही गर्दी दिसू लागेल. दादांचा वादा ही टॅगलाईन लोकप्रिय करण्यासाठी समाज माध्यमांवर मोहीम सुरू करण्यात आली आहे. अन्य सर्व राजकीय पक्ष जुने आहेत. सत्तेत राहूनच समाजाचा विकास साधण्याची विचारधारा असणारा आमचा पक्ष गुलाबी रंगाचा आहे. हा रंग कोणत्याही पक्षाच्या सोबत असू शकतो, बसू शकतो. आमदार खासदारांची संख्या कितीही असो, असं ते अजितदादांच्या पक्षाचं मोटो दिसतो आहे. रंगांचं मानसशास्त्र काय असतं, निदान जाहिरात क्षेत्रामध्ये रंगांकडे कसं पाहिलं जातं हे जाणून घेण्यासाठी आम्ही म्हणजे जाहिरात क्षेत्रातले हे ते अग्रणीच आहेत, तर ते अभय मनसेकर यांना यांच्याशी आम्ही संपर्क साधला. ते काय म्हणाले ते ऐका. एखादं प्रोडक्ट किंवा सर्विस याची जाहिरात करताना रंग हा खूप महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही कुठला रंग वापरता त्यावर त्या प्रोडक्टचं लोकांच्या मनात काय इम्प्रेशन बनणार हे खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरतो. तुम्ही जर असं विचार करून पाहिलं तर ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सचे रंग हिरवे किंवा ब्राऊन का असतात, कारण ती प्रोडक्ट नॅचरल आहेत असा इफेक्ट, फायनल इफेक्ट त्या जाहिरात करत्याला हवा असतो. त्या अनुषंगाने सगळे कलर वापरले जातात. जर तुम्ही फूड प्रोडक्ट्स बघितली तर त्यामध्ये येलो, ऑरेंज, रेड असे तुम्हाला भुकेला उत्तेजना देणारे कलर वापरायला लागतात. अगदीच साधं उदाहरण जे आपण सगळेजण बघतो, तुम्ही कधी विचार केला या गोष्टीचा की चायनीज जे आपल्याला स्ट्रीट फूड म्हणून मिळतं त्या ठिकाणी त्यांच्या प्लेट्स आणि बॉलचे कलर रेड का असतो? फक्त तो चायनाचा रेड कलर आहे म्हणून असतं की त्यामागे काही कलर थिअरी आहे. बहुतांश ठिकाणी ज्यावेळी फूड प्रोडक्ट विकली जातात त्यावेळी रेड कलर वापरला जातो. तसंच महिलांच्या संदर्भात जी प्रोडक्ट्स असतात त्यांचं मार्केटिंग करताना मुख्यत्वे करून गुलाबी रंग वापरला जातो. गुलाबी ते रेडच्या मधल्या शेड्स वापरले जातात कारण तो रंग गुलाबी रंग फार आपलासा वाटतो सगळ्या महिलांना आणि त्याच्यामुळे ते रिलेट करू शकतात गुलाबी रंगाबरोबर. आणि त्याचा फायनल रिझल्ट असा येतो की ते प्रॉडक्ट महिलांना आपलं वाटतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या रंगांचा उपयोग मार्केटिंगमध्ये केला जातो म्हणून त्यांना ते प्रेम आणि गुलाबी रंग कदाचित आकर्षित वाटला असावा. अजितदादांच्या पक्षाच्या चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. म्हणजे समजा घड्याळे चिन्ह गोठवण्यात आलं वा शरद पवारांना मिळालं तर गुलाबाचं फूल हे चिन्ह अजितदादांनी बहुधा नक्की केलेलं असावं. धन्यवाद. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. इंडी जर्नल या चॅनलला सबस्क्राईबही करा, शेअरही करा, स्वतंत्र पत्रकारितेला हातभार लावा.